खेळाडूला जर दुखापत झाली तर माझ्याकडून फ्री ट्रीटमेंट असेल, प्रत्येक प्रथमोपचार मात्र माझ्याकडून या ठिकाणी सौजन्य केलं जाईल. आणि त्यांचा हा विश्वास या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्यांचं विनोदजी पाटील साहेब अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केलं जातं. ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी दोन धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमधील बेसिक आहे सिंगल डबल. जेव्हा षटकार चौकार येत नाहीत ना त्यावेळेला मात्र सिंगल डबलला तुम्हाला अद्ययावत करावं लागतं. कारण क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की श्वास आहे तो खेळाडूंचा, आणि क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की प्राणवायू अर्थातच ऑक्सिजन हे खेळाडूंचं आपल्याला पाहायला मिळतं. दोन धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय चार धावा. षट क्रमांक पहिलं तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दात जरूर मागितली होती. पंच मात्र या वेळेला सक्षम पाहायला मिळतात. बॅट हवेत फिरली गेली होती. एक नकल चेंडू या वेळेला प्रीतम राऊतच्या हातकंडामधून पाहायला मिळतोय. आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू हाताळले जात आहेत. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा प्रीतमची कृती खूप छान आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना आपण पाहू शकतायत. गेल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. इथे आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि धावांची गती चार धावा. चेंडू फेकून झाले ते पाच आणि पाच चेंडूच्या समाप्तीनंतर दोन बाद चार अशी स्थिती नवली डिवाईन वॉरियर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला फलंदाज घाई करा. वेळेची दिरंगाई करू नका. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. चार वाजलेत घड्यात. आपल्याला आज फायनल खूप चांगल्या प्रकारची मात्र जेवढी षटकं जास्तीत जास्त खेळवता येतील तेवढं मात्र आयोजकांची ही विनंती असेल. दोन पंच ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजित म्हात्रे अँड विरल नायर. अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली चे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला आपण पाहतोय विरल नायर मॅन फ्रॉम कांदरपाडा दहिसर. मोहित या वेळेला मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऍज अ कॅप्टन. चार धावा फलकावर. प्रीतमने मात्र आपली जिम्मेदारी काय आहे याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवलंय. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही. म्हणून जबाबदारी खूप महत्वाची भूमिका असते. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला हलक्याच्या हाताने मनगडीच्या सहाय्याने कलात्मक फटका यावेळेला पाहायला मिळतोय. सुंदर प्लेसमेंट एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि दोन बाद पाच अशी स्थिती पाहायला मिळते नवली डिवाईन वॉरियर्स या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा कुणबी प्रीमियर लीग 2021. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावचं ऐतिहासिक मैदान पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये आणि बेटेगावच्या या मैदानात आपण पाहू शकतायत हा चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. आपण पाहू शकतायत घमासान युद्ध. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. दोन वर्षांची वाट पाहावी लागली. कोरोनाच्या काळात भयावह परिस्थिती निर्माण झाली आणि तदनंतर मात्र यावेळेला स्पर्धेला आपण पाहिलं तर अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावली होती. पुन्हा एकदा सावट निर्माण झालं होतं. परंतु आयोजकांची जिद्द, क्रिकेटवरचं अफाट प्रेम, कठोर मेहनत, परिश्रम घेतले आणि ही स्पर्धा मात्र स्वप्न सत्या साकारलं गेलं. एकदा वेते दरम्यान आणि धावांची गती जर आपण पाहिली तर सहा धावा दोन गडीबाद झालेत. दिपेश गरत आणि एका साईडला मोहित हे दोन फलंदाज आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. दिपेश सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. कारण ब्रिजेश गरज सारखा जर आपण पाहिलं तर एक घातक गोलंदाज आहे. ब्रँड ऑफ नवली. नवली गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू आपण पाहतो. कित्येक मैदान आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर ज्याने गाजवलेत. ऑफ साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये. परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे थर्ड मॅन च्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव मोहितला मिळेल आणि संघाला घेऊन जातोय. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर सात. जर मोहित यांनी जर षटकार ठोठावला तर भावेशजी पटेल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. आणि भावेश पटेल यांची खूप मेहनत या मैदानाला आपल्याला पाहायला मिळते.
एक धाव निश्चित स्वरूपात आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. नवली डिवाईन यावेळेला वॉरियर्स संघाची 8 धावा यावेळेला आपण पाहू शकता. 8 धावा फलकावर. स्ट्राईक एंडकडे मोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पटेल यांनी मात्र बक्षीस लावलेले नाहीये, तर ऊर्जा दिले ती मोहित यांना. अप्रतिम गुड डिलेव्हरी, जबरदस्त परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. सरळ यष्टी उद्ध्वस्त केली जाते. गुड डिलेव्हरी, सुंदर चेंडूची यावेळेला सांगता होत असताना आपण पाहू शकतात फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथम आम्ही सर्व संघ मालकांचे आभार मानतोय ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्या एका विनंतीला होकार देऊन संघ मालक म्हणून तयार झाले. कुणबी समाज अध्यक्ष श्री विदुरजी जयराम पाटील तसेच कार्यकारी मंडळ आणि संपूर्ण समाजांनी आम्हाला ही स्पर्धा आयोजन करण्यास परवानगी दिली, त्यांचे शतश आभार आहेत. बेटेगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे आम्ही खास करून स्पेशली आभार मानतो ज्यांनी आम्हाला फार मदत केली. ग्रामपंचायत हॉलपासून ते मैदान तसेच मैदानावरील सफाई आणि पाण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल त्यांचं शतश आभार कमिटीच्या वतीने. मंडप स्टेजचे मालक श्री मनोहर मोतीराम गरत पास्तळ यांनी आपणास कमीत कमी किमतीमध्ये मंडप स्टेजची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. अजून ज्यांनी मात्र खूप विशेष सहकार्य केले त्यांचं सुद्धा अनाउन्समेंट करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. ब्रिजेश गरत विकेट टेकिंग गोलंदाज आपल्या भूटानतील जादू यावेळेला दाखवतोय. ब्रिजेश गरत 8 धावा. हलकशा हाताने फक्त चेंडूला यावेळेला डिरेक्ट हिट. रवींद्र जडेजाच्या कॉपी बुक स्टाईलमध्ये फेकी वेगवान केली गेली होती. वेगाने मात्र यावेळेला फेक केली गेली होती, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. एकेरीवर सॅटिस्फाईड मानावं लागेल आणि धावसंख्या जाऊन पोचते 9 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय. ब्रिजेश गरत स्वतः ऍज अ कॅप्टन त्यांनी सांगितलं की पहिला सामना समाप्त झाल्यानंतर सर्वांनी मात्र मिळून चांगल्या प्रकारचं यावेळेला कार्य केलेलं आहे, अर्थातच मैदानाच्या आतमध्ये गुड जॉब केलंय. पंचांकडे 10 जरूर मागितली गेली होती अपील, मात्र यावेळेला उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि लेगपायच्या इशाराने एक धाव वर्जित केली जाते. दीपेश गरतला एक धाव मात्र सांघिक मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते डबल फिगरमध्ये 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवली डिवाईन वॉरियर्स हा संघ 2 षटकांच्या समाप्ती अखेर. थोडीशी बिकट परिस्थिती आहे, अजून 12 चेंडू येणं बाकी आहे. 12 चेंडू मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. 5 षटकांचं एकंदरीत आपण पाहतोय. अजून 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. 5-5 षटकांचे सामने आहेत क्षमस्व. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 10 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. गोलंदाज ब्रिजेसचं जर यावेळेला अनालिसिस आपण पाहिलं तर 4 धावा 1 गडी बाद काय कमालीची गोलंदाजी केली. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर बाय ब्रिजेश गरत. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे अंकेश आणि एका साईडला दीपेश गरज सारखा फलंदाज. दीपेशकडे कॅलिबर आहे मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला 100% द्यावे लागतात. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर. चेंडूला पाहिलं न्याहाळलं यावेळा तेवढी चतुराई दाखवली गेली कारण थोडीशी शफल झाले होते आणि निर्धावच्या स्वरूपात अजित मात्रे त्या ठिकाणी ऍज अ शार्प ऍज अ नीडल स्विच सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं, निर्धाव येतोय चेंडू जीवाच्या हातखंडामधून. यावेळेला पाहिलं डबल माइंड मध्ये फलंदाज होते. हुकचा फटका क्षेत्रक्ष पोचेल का, मात्र पोचले होते परंतु तिथपर्यंत झुकले गेले नाहीत आणि 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोचते ते एकंदरीत 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. कुणबी प्रीमियर लीग 2021 हे वर्ष दुसरे आणि दुसऱ्या वर्षात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हा क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. तुम्हाला सर्वांना हवा हवा असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो कारण आज ग्रामीण दुर्गम भागातून भरपूर खेळाडू व्यावसायिक बनलेत आणि आज आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करताना पाहायला मिळतं. म्हणूनच एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मागे वळून पाहत नाहीत खेळाडू. लहान मुलं सुद्धा मात्र उद्याचं भवितव्य आहे आणि यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना ड्रोन कॅमेरा नितेश पाटील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण सर्व व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात युट्यूबवर लाईव्ह. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं, खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतोय.
वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 13 धावा. प्रीतमने मात्र विचारलं होतं की अजित म्हात्रे यांना कसं वाईट दिला गेला, तर त्यांनी सांगितलं खूपच बाहेर होता, जी मार्किंग केले त्याच्या बाहेर खूप टर्न झाला आणि त्या कारणास्तव मात्र बेनिफिट मिळालं ते फलंदाजाला. धावसंख्या फलकावर 13 धावा. या ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो स्लिप पॉइंट मधून कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघून जातोय, रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत, इझिली डन केल्या जात आहेत 2 धावा, आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावा 15 रन्स. कुणबी समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घरत, राजेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा मनपूर्वक आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय, त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जीवा, पुन्हा एकदा या वेळेला वाईटचा इशारा येत असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झाले आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 3 गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. जीवाने काही जबरदस्त गोलंदाजी केली होती जांतारा काटाळी या संघाबरोबर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दीपेश घरात, पुन्हा एकदा मात्र या वेळेला चकतोय, आणि धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले 16 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. सुंदर अशा वातावरणात आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, डोळ्यात तेल उतरून कार्यरत आहेत, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या वेळेला मात्र चेंडू निघून जातो, यष्टीरक्षक चूक करतायत आणि पंच मात्र या वेळेला आपण पाहतोय कदाचित बॅटची एज होती. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा प्रथम फलंदाजी करताना नवली डिवाईन वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मोहित यांना प्रश्न विचारला होता, त्यांनी सांगितलं की आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, आता मनाच्या विरोधात फलंदाजी करायची आणि फलंदाजी करताना 60-65 धावा जर फलकावर लगावल्या तर एक समाधानपूर्वक आणि फायटिंग टोटल म्हणून ओळखली जाते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्यामुळे ऑन साईडला फटका चांगला आहे, पॅडवर चेंडू होता, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, 1 धाव अर्जित केली जाते. लावण्य मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा 3 षटकांचा खेळ झालाय, 6 ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून डीजे साऊंड सिस्टम जे आपण पाहतोय ते मालक रोहित पाटील उंबरोळी पालघर यांनी आपणास कमी दरात सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. जनरेटरचे मालक श्री सुनील कोम सरपंच बेटेगाव यांनी आपणास कमीत कमी दरात जनरेटरची सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. यूट्यूब प्रक्षेपांचे मालक नितेश पाटील, पाटील नेटवर्क यांनी आपणास कमीत कमी सेवा दरात सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचा सुद्धा आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. श्री सुयोग रमेश गरत पास्तळ यांनी त्यांचे भाऊ मात्र यावेळेला आपण पाहतो कैलासवासी पारितोष रमेश गरत यांच्या स्मरणार्थ आपल्या कुणबी लीगच्या संपूर्ण टुर्नामेंटसाठी चेंडू बॉल उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे शतश आभार व्यक्त करतो. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. धावांची गती फलकावर 18 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय नवली डिवाईन वॉरियर्स. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख पद्धतीने हा चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय, ही ताकद आहे या गोलंदाजाची, ही स्पेशालिटी आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करणं, तिथून मिडल स्टंपवरून चेंडू मात्र या वेळेला वळवणं, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. या वेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय धावांची गती स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावली गेले आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 धावा 2 चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी सुंदर चेंडूची सांगता होत असताना या वेळेला आपण पाहतोय क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डग आउट. तसेच जेवी स्पोर्ट्स वाडाचे मालक श्री जितूभाई यांच्याकडून कुडूस यांच्याकडून मात्र आपण पाहतो यांनी आपणास कमी वेळेमध्ये योग्य दरात टी शर्ट उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आभार. एमसीएचे पंच श्री विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे यांनी मात्र आपणास वेळ देऊन कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. जे स्कोरर आहेत लेखणिक आम्हाला या ठिकाणी लाभले गेले, श्री अतुल रघुनाथ घरत पास्तळ यांनी आपणास वेळेत वेळ कमी दरात मात्र उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. समालोचकाच्या भूमिकेत मंथन करत यांनी सुद्धा आपणास वेळ देऊन कमी कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल समालोचकाची कामगिरी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. तर षटक क्रमांक 3 एकंदरीत 4 आहे आणि 4th षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि नवली डिवाईन वॉरियर्स संघ बॅकफुटला येतोय.
यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. वन बाउंड चौकार, गुड शॉट, चौकार येतोय आणि या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 22 धावा. धीरज यांची बॅट आता मात्र तळपताना पाहायला मिळते. याच धीरजने 2 वेळा विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. तो मात्र याच मैदानात आपण पाहतो. त्यांना प्रश्न विचारला होता की सराव केला होता का, तर त्यांनी सांगितलं यस आम्ही सराव केला होता. कारण जेव्हा कुणबी प्रीमियर लीगची डेट आम्हाला समजली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही सरावाला सुरुवात केली. यावेळेला टप्पापर्यंत खूपच बाहेर होता. व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोचतो ते फलकावर. 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. ब्रिजेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर. दीपेश घरत त्याची बॅट अजूनपर्यंत तळपलेली नाही आहे. ज्या पद्धतीने खेळ व्हायला हवा ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न. आदरणीय संजयजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना 10 डिसेंबरला त्यांचा बर्थडे सुद्धा आपण सेलिब्रेट केला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 धावा 25 धावा 4 गडीबाद अशी स्थिती पाहायला मिळते. जे पूर्णपणे मात्र डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात ऑक्शनच्या अगोदर जी काही सर्व तयारी पाहायला मिळते. खडून खडा असं म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक कागद पत्री यावेळेला स्ट्रॉंग आहे सचिंद्रजी घरत आणि प्रत्यक्षात सुद्धा स्ट्रॉंग आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. सचिंद्रजी घरत आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा असेल. खूप चांगली यावेळेला मेहनत. यस पंच काय दर्शवतात, पाण्याची व्यवस्था करा. 4 षटक कंप्लीट झालेत आणि आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी 26 धावा झालेल्या आहेत. 4 गडीबाद झालेत आणि यावेळेला जर आपण पाहिलं नवली डिवाइन वॉरियर्स संघ 26 लॉस ऑफ 4 विकेट. चार षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या 26 26 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आज मी नुकताच दुपारी सुद्धा उल्लेख केला होता. जे आपण पाहतो सहभागी होती पूनम, विनोद पाटील, बिरवाडी. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मॅडमला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील आणि मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचाकडे या. मॅडम आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पूनम मॅडम आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. वाढदिवस या ठिकाणी आपण पाहतोय आणि आज वाढदिवस या ठिकाणी जरूर साजरा केला जाईल. योग हा व्यासपीठावर हा योगच भेटीचा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप चांगली मेहनत प्रमोद घरत यांची सुद्धा आम्ही पाहतोय. विपुल घरत एका साईडला. महिला वर्ग विनंती करेन की महिला वर्ग आपण सुद्धा या. महिला वर्ग विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर या पण संजयजी घरत हे सुद्धा मात्र या ठिकाणी दाखल झालेत सूत्रसंचालक म्हणून आणि यावेळेला उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 26 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत आणि 5वे षटकात राहण्यासाठी लाविण्य गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साईडला सुरेख पद्धतीने. चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात, एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडूचा खेळ झालाय. मात्र खूप मोठा अपेक्षा असतील, एक्सपेक्टेशन असेल ड्रेसिंग रूम मधून की मोठे फटके यावेत, परंतु त्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुरेख, सुपर ब्लिंत लाईन आणि डेथ ओव्हर मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच फायदेशीर ठरतं ते स्वतःला आणि संघाला. मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा 27. पूनम मॅडम आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि महिला वर्ग सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. आज महिला वर्गाचा विचार केला तर त्या सुद्धा
खूप पुढे चाललेले आहेत ही अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा, चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. डीजे ऑपरेटरला विनंती केल्याने एक सॉन्ग आपण बर्थडे सॉन्ग आपण रेडी ठेवायचं आहे. एका साईडला नवली डिवाइन वॉरियर्स, जी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायला हवी मैदानाच्या आतमध्ये ती मात्र आतापर्यंत दिसत नाहीये. जी शरीराची भाषा जी आपल्याला पाहायला मिळते देह बोली ती मात्र यावेळेला पाहायला मिळत नाहीये. यावेळेला ऑन साईडला फुलटा चेंडू होता, फटका चांगला आहे परंतु यावेळेला झेल सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर यावेळेला पाहायला मिळेल. ते एकाच धावेने पुढे जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाकडे वळताना पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या 17:15 वाजलेले आहेत आणि खूप तुडुंब भरताना हे मैदान श्री छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगावचं ऐतिहासिक मैदान पाहायला मिळतं. कुणबी प्रीमियर लीगचा हा थरार, हा क्रिकेटचा महासंग्राम, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. एट का जबाब पत्थर से, प्रश्न का जबाब उत्तर से, और गेंद का जबाब बल्ले से. नमस्कार, सुस्वागतम. आज आपण इथे या मंचावर पाहत आहात की आपल्या भगिनींचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे सगळ्या भगिनी आणि मित्रमंडळी जमलेल्या आहात. सौ पूनम विनोद पाटील बिरवाडी यांचा हा वाढदिवस आहे आणि सपत्निक दोन्ही इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा करावा. आणि या समोर प्लीज विनोदजी, आपण पण समोर एकत्रित यावं. यस, तुम्ही पण महिला एकत्रित या. बर्थडे सॉन्ग प्लीज. एक मिनिट सॉन्ग होतोय. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. नुकतंच केक कटिंग झालंय आणि सेलिब्रेशन या वेळेला होत असताना आपण पाहू शकताय. दोन धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. तेवढ्याच जोमाने उत्साहाने दोन धावा खेळपट्टीवर निघून येतात आणि दुहेरीच्या माध्यमातून अतुल घरत आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतात की 31 लॉस ऑफ 7 विकेट, 31 धावा, 7 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झाला. 32 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 32 रन्स विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा, आय थिंक सो विपुल, मी मला वाटतं जवळजवळ 4 ते 5 वर्षांच्या पलीकडे बेटेगावच्या मैदानात आलो होतो आणि त्यानंतर हा मात्र योगच भेटीचा होता. भाग्य लाभलं आमचं तुमच्या सर्वांच्यामुळे, विपुल गरत, विनोदजी पाटील आणि तुमच्या सर्वांच्यामुळे की आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त झाली. विनोदजी पाटील, तुमचा शतशः आभार व्यक्त करतोय. तर एक चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूनम मॅडम आपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. नुकतंच केक कटिंग झालं आणि आपला सेलिब्रेशन टाइम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट आमच्या समवेत साथी समालोचक या ठिकाणी मंथन घरत जॉईन झालेत. मंथन, वेलकम कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या पण दोन शब्द आपण या स्पर्धेच्या विषयी आपण जरूर ऐकणार आहोत. मंथन, कसं वाटतं एकंदरीत आपण सुद्धा एक समाजाचा हिस्सा आहात आणि समालोचन करताना एकंदरीत कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं टॅलेंट समाज बांधवांकडून आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण ग्रामीण भागामध्ये कुठेतरी खेळाडूंकडे टॅलेंट असतं परंतु ते व्यासपीठाच्या समोर येत नाहीत आणि म्हणून कुठेतरी हा एक समाजाचा हिस्सा बनतो खेळाडू आणि त्या खेळाडूचं मात्र कलाकौशल्य या ठिकाणी सादर होतं. काय म्हणशील? नक्कीच ही स्पर्धा अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. कारण की मागील 2 वर्षापासून ही स्पर्धा जी आहे ही थांबली होती कारण की कोरोनाचं भयावह सावट या स्पर्धेवरती होतं. त्यानंतर नक्कीच मी कौतुक करेन की जे संघ मालक आहेत, संघ मालकांनी जो
मंत्र मात्र शांत बाणा ठेवला, कारण की दोन वर्ष थांबणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी आमच्या कमिटीला जो सपोर्ट केला तो खूप चांगला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आमच्या संघमालकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की ज्यावेळेला संघमालक असतात त्यावेळेला ते संघ उभे करतात, ते त्यांची मेहनत असते. त्यानंतर आमची जी कमिटी आहे, विनोद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, गेले महिनाभर कोरोनाचं सावट होतं, त्यानंतर पावसाने देखील व्यत्यय आणला होता, पण त्या व्यत्ययाला देखील जुगारून त्यांनी मनाशी ठरवलं की यार आम्ही ही मॅच करणार म्हणजे करणारच. आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा ऑल इज वेल नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच, डेफिनेटली यावेळेला मंथन ॲब्सोल्युटली राईट, आपलं वक्तव्य खूप छान पद्धतीने पाहायला मिळालं. चला दोन फलंदाज घाई करा, आदरणीय प्रभाकर काशीनाथ घरत बेटेगाव. मी विनंती करेन सर आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं, प्लीज मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर विजयासाठी एकंदरीत अतुल घरत आम्हाला दर्शवत आहेत की 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ब्रिजेश घरत पवनसुत नवली संघाचा एक संकटमोचक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नेहमीच, मात्र जेव्हा पवनसुत नवलीच नाव घेतलं जातं त्या त्या वेळेला मात्र खूप चांगल्या प्रकारचे लेजंड खेळाडूचा आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स मयूर घरत त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सरावली त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. खूप चांगले स्टँड्स आहेत चांगल्या प्रकारचे आपण पाहतोय. यावेळेला प्रवेशद्वार सुद्धा आपण पाहतो, खूप मोठा व्यासपीठ यावेळेला शामियाना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे मात्र युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी पंच या स्पर्धेला लाभलेत त्यांचासुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. अजित मात्रे असतील, विरल नायर, आशुतोष व्यवहार हे तीन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन फील्ड दोन धावांची गती जर आपण पाहिली 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष, कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, आणि जर दडपण घेऊन जर खेळलात तर कदाचित थोडंसं बॅकफुटला येताना संघ पाहायला मिळतो. कारण क्रिकेट जर तुम्ही खेळत असतील तर क्रिकेटच्या आयुष्यात, मात्र क्रिकेटच्या जीवनामध्ये कधीही दबावाखाली खेळू नका. त्या क्रिकेटला एन्जॉय करा, त्या क्रिकेटचा आस्वाद घ्या, तरच त्या खरा क्रिकेटचा मात्र तुम्हाला आस्वाद मिळेल असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र वक्तव्य केलं होतं. स्टार्ट ऑफ द मॅच पुष्पक ब्रँड ऑफ काटाळे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू ब्रिजेश घरत या फलंदाजासाठी, पहिला चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. इथे जर धावा रोखायच्या असतील तर एक एक रन्स मात्र यावेळेला खूपच रोखावे लागणार आहेत. आणि एक एक धाव्यासाठी झगडताना बिरवाडी टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक एक धावांचं महत्व जेव्हा वेळ येते ना तेव्हा समजतं हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अम ओर द विकेट उजव्या हाताने पुष्पक, यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल का? यस. आणि यावेळेला मात्र अजितला तंबूच्या आसऱ्याला यावेळेला मात्र परतावं लागतं. एक बिग विकेट बिरवाडी टायगर संघाला, मोठा झटका, मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. DJ Manoj in the mix. एक चेंडूचा एकंदरीत दोन चेंडूचा खेळ झाला आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर एक बाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आणि 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्हा हा विभाजित झाला, स्वतंत्रपणे पालघर जिल्ह्याला स्वतंत्र मिळालं आणि 29,95,448 एवढी मात्र पालघर जिल्ह्याची 1 ऑगस्ट 2014 मध्ये लोकसंख्या. एकूण 8 तालुके मोडले गेले, एकूण आमदार 6 खासदार 1 आणि ज्याचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 5,446 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाहायला मिळतं. आणि या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये बेटेगावामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण बेटेगावच्या या मैदानात असलेला घमासान युद्ध. ऑफ साईडला हलक्याशा हाताने ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्रक्षण मात्र यावेळेला सुरेख पाहायला मिळतं. चेंडूला स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर
पंच व्हाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 गावं मिळून मात्र ही आपण पाहतोय स्पर्धा आणि 50,000 घरात एवढी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 16 गावं एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम टॅप केला जातोय, एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 4 धावा. संत गतीने खेळ सुरू आहे कारण ब्रिजेशला माहिती आहे पहिल्या षटकापासून जर आपण यावेळेला रिस्क कदाचित घेतली तर यावेळेला थोडस बॅकफुटला जावं लागेल कारण ऑलरेडी एक फलंदाज अजित सरका एक हार्ड हिटर बॅट्समन बाद झालाय आणि जिम्मेदारी वाढली गेली. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्लास टायमिंग, चेंडू मात्र यावेळेला फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार, गुड शॉट, KPL चौकार. धावसंख्या 8, 8 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून आपण पाहू शकतात जबरदस्त बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेला चौकार नाहीये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. पहिल्या पुष्पकने मात्र 2-3 चेंडू व्यवस्थित हाताळले होते, 4 चेंडू, तदनंतर एक चौकार आला 5व्या चेंडूवर आणि तदनंतर दुहेरीच्या आकड्यामध्ये आपण पाहतोय कन्वर्ट केल्या गेल्या. आणि पहिल्या षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा, 32 धावांचं लक्ष यावेळेला गाठत असताना आपण पाहू शकतात. सुंदर डोकं शांत ठेवून मात्र खेळत असताना ब्रिजेश गरत एका साईडला तर एका साईडला आपण पाहतोय फलंदाज लाविण्य एक अष्टपैलू नेतृत्व मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन चेहरा आणि खास करून जर आपण पाहिलं तर अपकमिंग यंगस्टर नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूचं भवितव्य जरूर आहे परंतु मात्र क्रिकेटच्या मैदानात नेहमीच जमिनीवर पाय ठेवा कारण म्हणतात ना वाईट दिवस आल्यावर कधीही आयुष्यात खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमेंड करू नये कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी चाललेले असतात खेळाडूंनो. ऑन साईडला हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय, एकदाव काही रुकू शकणार नाहीयेत. आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ यावेळेला समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, लगोरीची आठवण करून देणारा हा प्रकार दृश्य पाहायला मिळालं. डिरेक्ट हिट झाला नाही आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 11 धावा 1 गडी बाद चेंडू फेकून झाले 2-32 धावांचा पाठलाग करताना संत गतीने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीमध्ये काही चमक करू दाखवली नाही. ह्या वेळेला लाविण्य एक वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता कारण तुमच्याकडे डिफेन्स असेल तर अशा प्रकारचे शॉट कधी कधी रिस्की असतात हे आपण सातत्याने पाहिलेत कारण जेव्हा जेव्हा स्कूपचा फटका आला तेव्हा तेव्हा मिसबा उलक हा प्रत्येकाला आठवला गेला आणि 2007 वर्ल्ड कप त्यांच्या मात्र तोंडातून हिरावून घेतला गेला हे आपण सातत्याने पाहिलंय. अप्रतिम हे शॉर्ट सिलेक्शन असताना मात्र यावेळेला खेळण्याची गरज काय होती हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. यावेळेला वेगाने 2 धावा चित्याच्या चपळाईने मात्र यावेळेला आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट ऍज अ लिटल ऍज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक धाव किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हे मात्र दाखवत असताना धावांची गती फलकावर 13 रन्स 20 चेंडू आणि 19 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी दीपेश एक वेगवान. अप्रतिम ऑफ साईडला सुंदर संतुलन होतं, बॅटचं एलिव्हेशन सुप पाहायला मिळालं, फक्त चेंडूला यावेला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत.
षड क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत. यावेळेला जर आपण विचार केला तर 16 गावं मिळून मात्र ही कुणबी प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी साजरी करताना पाहायला मिळते. कारण क्रिकेट हे फक्त आयोजन आहे, हे निमित्त आहे आणि मुख्य उद्देश काय तर समाज एकत्र व्हावा, समाजाची शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी, कला क्रीडा यासारख्या गुणांना वाव मिळावा, समाजाचा हातभार लाभावा म्हणून योग्य ती दिशा आपण दाखवण्याकरता आपली उपस्थिती खूप आवश्यक आहे आणि ती उपस्थिती आपण दाखवली त्याबद्दल शतशः नमन असेल आपल्याला. तर 16 गावं कोणती आहेत तर बेटेगाव, बिरवाडी, नवली, पास्तळ, दहिसर, सरावली, काटाळे, धनसार, वरखुंटी, घोलविरा, नांदगाव, जांबुखाडे, वावे, पर्नाळी, अक्करपट्टी आणि धोडीपूजा हे 16 गावं मिळून मात्र ही KPL ही साजरी केली जाते. खरोखरच कॉमेंट्री स्टुडिओकडून आणि माझ्याकडून मानाचा मुजरा असेल या कुणबी प्रीमियर लीग 2021 ला. धाव संख्या 15 धावा, अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र स्क्युअर ऑफ द विकेट खेळला जातो. बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जाईल, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 16 धावा, अर्धा धाव संख्येचा पल्ला मात्र पार केलेला आहे. अजून सुद्धा 16 धावा येणे गरजेची गोष्ट राहील. ब्रिजेश गरत एका साईडला चिकाटी प्लेअर आणि ब्रिजेश गरतच्या खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे विकेट फॅक्टर खूप महत्वाची भूमिका असेल नवली डिव्हाइन वॉरियर्स संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, दबाव आणला जातोय, परंतु यावेळेला धावा रोखल्या जात नाहीयेत. अजित म्हात्रे यांच्याकडून लेग बायचा इशारा एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 2, 16 चेंडू आणि 15 धावा. 16 चेंडू 15 धावा. अप्रतिम यावेळेला टप्पा पडल्यानंतर 5 एज डिरेक्ट हिट जरूर मोहितने केलं गेलं होतं, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 1-1 धाव या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाला खूप फायदेशीर ठरते आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 19. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या फायनल मॅचचा टॉस मात्र जो मान सन्मान जो दिला जाणार आहे विदुरजी जयराम पाटील साहेब यांना, अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ व कार्यकारी मंडळ पालघर या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजी गरत त्यांच्या समावेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खुश आहेत दोन्ही व्यक्तिमत्व आणि आनंद व्हायला हवा, कारण ज्यांनी 25 वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सेवा केली. अक्षरशः त्यावेळेला MRI चेंडू होते, वेगवेगळ्या चेंडूची मात्र क्वालिटी नव्हती. त्यावेळेला कस लागायचा खऱ्या अर्थानं मात्र फलंदाजांचा, आणि आता मात्र काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला, परंतु वेळेवर मात्र खेळाडू येत नाहीत हीच मनाला खंत वाटत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 20-20. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्लिअर होईल का तर नाही. यावेळेला फलंदाज बाद होईल. बॅक टू द डगआउट. थँक्यू, वेलकम बॅक. यावेळेला इथे उपस्थित आहेत आमच्या मुख्य मंचावर पालघर जनहित यांचे संपादक आदरणीय सन्माननीय निनादजी दत्तात्रय गरजसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. या मॅचचा आनंद या व्यासपीठावरून घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 रन्स, 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. इथे जिम्मेदारी खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. अप्रतिम ऑफ साईडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव काही रुकू शकणार नाहीये. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 21 रन 21 धावा. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये 11 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू मागे मात्र एक धावेची सरासरी आता येऊन ठिपली गेले ते 12 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संत गतीने सुरुवात आहे. आतापर्यंत ब्रिजेशने चिकाटी यावेळेला दाखवले आणि सुंदर खेळ करत एका साईडने मात्र झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतो. जिम्मेदारी जबाबदारी माहिती आहे ब्रिजेशला काय आहे ते. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, आपल्याला ग्रँड फिनालेचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. म्हणतात ना की मात्र घड्याचा अलाराम आपल्याला जागा करतो, परंतु मी तर म्हणेन घड्याचा अलाराम आपल्याला जागा करत नाही तर जबाबदारी आपल्याला जागी करते.
आणि ती जबाबदारी जेव्हा येते ना खांद्यावर त्यावेळेला मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ते ब्रिजेशने दाखवलं गेलंय, परंतु इथे गोलंदाजांना काय करायचं आहे तर डॉट चेंडू अर्थातच निर्धाव चेंडू आणि विकेट फॅक्टर. 12 चेंडू 11 धावा, 12 चेंडू आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण. बारा 11 समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का पाहायचंय कोणता संघ मात्र या वेळेला आगेकूच करेल. हलकेशा हाताने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं आहे, परंतु या ठिकाणी लेग स्टंपला भेदला गेला असता लेग बायचा इशारा विरल नायर यांच्याकडून. त्यांनी सांगितलं की मात्र या वेळेला लेग स्टंपला पीच झाला हा चेंडू. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडू आणि 10 धावा बिरवाडी टायगर्स या संघाला विजयासाठी आपण पाहतोय. कोणता संघ आगेकूच करेल? कुणबी लायन्स पास्तर संघ आपण ऑलरेडी आपण पाहतो ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केलाय, दरवाजे ठोठावलेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहू शकता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 या धावसंख्येवर 23 रन्स 10 चेंडू आणि 9 धावा 10 balls remaining at 9 runs required to win. धावा मात्र थांबवले जात नाहीयेत, मोठे फटके मारले जात नाहीयेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक अद्यावत करतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर धीरज. यास धीरजने 2 वेळा हॅट्रिक विकेट हॅट्रिक साध्य केली गेली होती. यावेळेला मात्र मिस फील्ड जरूर झाले. ब्रिजेशने ऐन वेळेला कॉल केला आणि बॅट हवेत. फलंदाज या ठिकाणी मात्र ऋषीला माघारी परतावं लागेल. डिरेक्ट हिटचा मात्र यावेळेला फायदा मिळवला आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच कदाचित या ठिकाणाहून रिदम जर पकडला तर कदाचित पुन्हा एकदा नवली डिवाईन वॉरियर्स संघ मात्र या सामन्यामध्ये येण्याची चान्सेस आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 9 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, तत्पूर्वी कुठे जाऊ नका, पाहत रहा ऐकत रहा कुणबी प्रीमियर लीग 2021. थँक्यू डिझो, थँक्यू, वेलकम बॅक. चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. धीरज एका साईडला क्लास गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीयेत. आणि धीरज यावेळेला दर्शवतोय की मी विकेट टेकिंग गोलंदाज आहे. सांगिक तर विकेट मिळाले त्या ठिकाणी. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता, मोहात आणलं होतं आणि मी म्हटलं होतं येस. आणि यावेळेला अगोदरच मी म्हटलं होतं की रिदम पकडला जाईल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी बिरवाडी टायगर संघाला 9 धावांचं लक्ष. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. एक चुकीचा फटका, एक खराब चेंडू, एक खराब क्षेत्ररक्षण, मात्र सर्व काही सांगून जातं हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि आता मात्र या ठिकाणी 8 चेंडू आणि 9 धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. विचार विनिमय करत मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकता चेतन नवीन फलंदाज. एका साईडला ब्रिजेश घरत, चिप शॉट होता मात्र यावेळेला आपण पाहू शकला तर चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि कोणतीही चुकी केली नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. दीपेश त्या ठिकाणी मात्र कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. 8 चेंडू आणि 9 धावा पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत चांगली गोलंदाजी. 8 चेंडू आणि 9 धावा सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. निश्चित आणि अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो इंटू द कॅप मध्ये खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव
आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 24 धावा. मी म्हटलं होतं की 31 धावा कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, आणि त्या दडपणाखाली जर तुम्ही खेळला तर त्याचा रिझल्ट हा मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. सिंगल डबलला कन्वर्ट केलं गेलंय, एका साईडला चेतन सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने धीरज आपल्या गोलंदाजी मार्कवर शॉट, थर्ड मॅन शॉट, गली रिझन, सिली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ यावेळेला मात्र डीपमध्ये तैनात आहे. व्हॉट इज लॉंग ऑफ, लॉंग ऑन. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतो, सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हा झेल खूप महत्वपूर्ण. आणि यावेळेला मात्र एका क्षणाला मी म्हणेन, एक कॅच नाही छुटा, ये मॅच नाही छुटा, इस टूर्नामेंट का सपना टूटा. मात्र एक धाव जरूर यावेळेला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 धावा, 6 चेंडू आणि 7 धावा. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते यावेळेला मिस्टर प्रीतम राऊतने जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतात. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून सोडत नाही. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला हवं असतं की माझ्याकडे झेल व्यवस्थित मी यावेळेला घ्यावा, परंतु कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन, कुठेतरी दबाव, कुठेतरी मन स्थिर नसतं, कुठेतरी जजमेंट चुकतो आणि अशा वेळेला मात्र झेल धरतीला दान केला जातो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आलाय प्रीतम राऊतला. आता 6 चेंडू आणि एकंदरीत 7 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी मात्र हा सामना आहे पैसा वसूल मॅच. 6 चेंडू आणि 7 धावा. तुम्हाला स्टेडियम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे सामने पाहायला मिळणार नाहीत, ते मात्र श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण बेटेगावच्या या मैदानात तुम्हाला सामने पाहायला मिळत आहेत. हे तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. व्हॉट अ मॅच, हाय वोल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अंकेशवर जिम्मेदारी पायाचं जिम्मेदारी स्वीकारेल का? म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. 99% मेहनत घ्या, 1% लक फॅक्टर देवावर सोडा. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय, चेंडू निघून जाईल एकदम निश्चित स्वरूपात, तेवढेच एफर्ट या ठिकाणी घेतले जात आहेत. गुड फिल्डिंग. आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावा. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये. पहा छोटी टोटल वाटली होती 32 धावा. कोणी प्रेक्षक सांगेल की मात्र या 3 ते 3.5 ओव्हर पर्यंत या 32 धावा होऊ शकतील, परंतु इथे हा सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणून न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय हा कुणबी प्रीमियर लीग क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. 5 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर. यावेळेला पहिला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय, एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या दिवसाची प्रयत्न असेल का? धीरज मात्र पुढे सरसावतोय. आता चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. हृदयाची ठोके वाढली जात आहेत. हा सामना मात्र यावेळेला रोमांचकारी पाहायला मिळतोय. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. 4 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पाहिलं खेल खल्लास होईल का? यस. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मात्र मी म्हटलं होतं, हे कॅच नाही छुटा, हे मॅच नाही छुटा, इस टूर्नामेंट का सपना टूटा. एका क्षणाला मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका. जबरदस्त प्रीतम राऊत ज्यांनी मात्र साऊथ आफ्रिकेवरून रिटर्न आले आणि 2 वर्ष मात्र मॅच खेळले नाहीत, कारण पुढे ढकलली होती ही स्पर्धा आणि त्याचं भाग्य लाभलं आणि त्याने मात्र आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली असे आमचे जवळचे मित्र विपुल गरत यांनी मात्र दर्शवलं गेलं. तर दोन्ही संघाला विनंती करेन की आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे.